समाजाच्या आणि ग्रामस्थांच्या भावी भक्तांच्या संयोजनातून सहकार्यातून जर 3 वर्षातून होणारा श्री महालिंगराय विरोबाचा वालू यावर्षी 2 वर्ष झाला, 1 वर्ष लेटच झाला. मागच्या वर्षी कोरोनाच्या महामारीमुळे यावर्षी हा वालू घेतला. तर समस्त दैव धनगर समाज यांच्या वतीनं जो काय ओव्याचा आणि भव्य दिव्याचा माझ्या म्हाळापा भिरापाचा वालू त्यांनी घेतला आणि या 2 ओवीकारांना आमंत्रित केलं. भगवंताची आणि तुमच्यासारख्या ज्ञानी गुणीजनांची आम्हाला सेवा करण्याचा आणि तुमच्या दर्शनाचा लाभ आम्हाला दिला. तर सर्वप्रथमतः गिरिदेव भैरवशी देवविकार मंडळ कुरळक आपणा सर्वांचा मी लाख लाख आभार मानतो, कारण तुमच्यासारख्या लोकांच्या दर्शनामुळे आमच्या आयुष्यामध्ये कुठेतरी पुण्याचा एक वाटा एक टिकून राहील आणि तुमच्यासारख्या लोकांच्यामुळे आम्हाला अनेक सत्संगाचा जो काय तुम्ही उपलब्ध करून दिली आम्हाला सेवा, त्यासाठी सर्वप्रथम तुमच्या समस्त दैव धनगर समाज तसेच कवटेकंद समस्त भाविक भक्त ग्रामस्थ देणगीदार सर्वांचं मी आमच्या मंडळाच्या वतीने परिपूर्ण आभारी आहोत. आणि आप्पा मा आपला विषय काय दिलाय? महालिंगरायाचा
जन्मकथा तर अप्पा फार पूर्वीच्या काळाला पहिल्या सतयोगाला ह्या महाराप्पा म्हणत द्या माझ्या देवाला असाच नाही महाराप्पा झाला जगाच्या पाठीला महाराप्पाने काय कीर्ती केला महाराप्पाने काय केला जगाच्या पाठीला महाराप्पाची बाबा या जगावरती अनंत असं उपकार तेवला फार पूर्वीच्या काळाला पहिल्या सतयोगाला देव भोळ्या राजाला कर्नाटक मुलकाला आणि उदय राजाच्या वाड्याला करेगौडा केंजगौडा दोघांना तम्म भाऊ लागले आता आता नादाय त्या जाग्याला मायापाची कुळ ध्यान ठेवा लक्षात ठेवाया तर जाग्याला कर्नाटक मुलकाला अनाबुंदी नावाचा राजा राज लागला होता करायला त्याच्या राजाच्या पदराला करेगौडा केंजगौडा दोघ जण भाऊ बाबा वीर पराक्रमी त्या जाग्याला आणि गुंडी राजा बोलतो अण्णा तम्हाला त्या तर जाग्याला अरे करीगौडा केंजगौडा सांगतोय कोण घ्या तुम्हाला निघून जायाच कर नदीच्या काटाला हट्ट बसवाय पाहिजे बाबा त्या जाग्याला गजन बाबा निघूया विचार करायला विचार करून दोघ जण निघून आलं स्वतः करा नरा नदीच्या निघून त्या चाल जमीन बघायला कसण्यासारखी तिने दोघांनी जमीन बघायला मंजूर निर्गुण निरंकार आले पाणी व्हायला उजव्या अंगाला करीगौडा डाव्या मात्र भागाला केंजगौडा उद्या भाऊबात म्हणला भांडण असावी तू एक अंगाला राहा मी एक अंगाला राहतो हट्टी वसूया गाव तयार करूया आणि गावचा आपण बंद गौडा पाठी होऊया बाबा त्या जाग्याला चार लागले आत मनाचा करायला तर जाग्याला आणि दोन्ही बाजूला दोघ भाऊ वर का सावर राहिलं देवा त्यातर जाग्याला काय थोड्या दिवसानं करीगौडा म्हणतो केंजगौडाला अरे अण्णा तू एकटाच राहा या गावाला मला नको कारण मला भाग बघितला पाहिजे झाड बघितला पाहिजे देश बघितला पाहिजे आणि दुसऱ्या मुलकाला मला गेलं पाहिजे म्हणू लागल्या ते एकमेकाला बोलाय त्या वेळेला दोघ जण बंधू एकमेकात बोलत असताना देवा काय गप्पांनी नवा पाटील
निवारा। आता दोन त्या रिक्षा झाल्या, आरोग्य आणि शिक्षण। आता सहावी आणि गोष्ट वाढल्या, मोबाईल। बरोबर। आता अशी माणसं मला जाऊन द्यायची की मोबाईल नाही। माझ्या 90% लोक आता सध्या रोग ऑनलाईन आहे। चॅटिंग चालू असेल काय काहीच तर म्हणतो ऍक्टिव्ह आहे तर बाबा सध्या सहावी गोष्ट ऍड झाल्या सातवी, मोबाईलशिवाय माणसाचं जगणं अशक्य झालंय। कारण एक वेळ माणसाचा प्राण काढून इथं चालतंय कोणी यमराजानं, पण मोबाईल काढून घेऊन चालत। पोरगा असून दे, पोरगी असून दे, भाऊ असून दे, बहीण असून दे, आई असू दे, बाबा असून दे, पोरग मोबाईल देत नाही। अत्यावश्यक झालं एखाद्या घरात जर 5,000 जर पडलं तरी माणूस म्हणतो मला गुगल पे कर चालतंय, पण मोबाईल घ्यायला लगेच मागितली नाही। मला म्हणायचं मोबाईलची असणारी आवड दोघांची एकमेक कनेक्टिंग पीपल। कोड पडलं जीवाला त्या जाग्याला, गरी गौडा बोलतो केंच्या गौडाला। अरे अण्णा या नदीच्या काठाला मी लागलोय हट्टी वसवायला, मी जातो आता दुसऱ्या भागाला। निघून गेला केंच्या गौडा त्या असणाऱ्या भिलवाडगिरी डोंगराच्या पैशाला त्या जाग्याला। गरी गौडा एकटाच राहिला हट्टी त्यानं वसवला त्या करा नदीच्या काठाला। निरून निरंकार लागले पाणी व्हायला, आनंद झाला मात्र माझ्या। केंचगौडा खरी गौडा बाबा त्या जाग्याला, त्या मात्र खरा नदीच्या काठाला। हट्टी वसून पाहिजे आपण आपला वाढ विस्तार आता कराय त्या जाग्याला। दोघा जण भावानी बरं कापल्या ठिकाण्याला वाटून दोघांनी घ्यायला बाबा त्या जाग्याला। एक राहिला नदीकडेला, एक राहिला डोंगराकडेला। डोंगराकडच्याचा बाबा नाव त्या जाग्याला केंचगौडा। ते वेळा करी गौडा राहिला होता करा नदीच्या काठाला। ते वेळेला दोघा जण राहिल्यानंतर दिवस लागल्यात तो लोटायला, महिने लागल्यात तो सरायला, वर्षान वर्ष दिवस लागल्यात दिवस लागला Thank you.
लग्नाचं कोण बाबा कोण नसतं या मुलाच्या आई वडिलांमध्ये का? पण बाबा ज्या मात्र आईने बाबांना तुमचं लग्न करायचं त्याच मात्र आई बाबांच्या आवाज काय परिस्थिती आपण राहिल्या काय राहिले आई म्हणते आपल्या बाळाला बाळा तुझ्यासाठी जीवन लढले रे बाळा तुम्ही नाही पाणी पडले चार हात कराय त्या जाग्याला म्हणून करको चेवड्या पाटकर देवा मनाचा विचार करायला अन तुकासाठी बरे का स्वतः नाहीतर सोगाईचा शोध लागलाय बाबा रे मनात लागला करी गवडा झुरायला विचारायला लागलाय कराय भगवंता मी तर असा आलोय बाबा ह्या भागातनं त्या भागाला माझ्या मुलांची कशी लग्न होणार त्या वेळेला माझ्या मुलांचं तुझं पाहिजे साता जुळवाय त्या जाग्याला देवाचं कोड माझ्या भगवंताला भाई वा भाईला भार माझ्या भगवंताच्या चरणाला कोड पडला लकासऱ्या जोग्याला सोनारशीत भैरला बाबा त्या तर जाग्याला सोनारशीताचे पाठणा लागलाय बाबा रे करायला या तर जाग्याला देवा पहिल्या सत्य धर्माला काय का करणे माणसाचं मन कधी सुद्धा एका ठिकाणी घट राहत नाही काय विचारलं असतं या आणि माणसाला सवय काय झाल्या नवीन नवीन रोज बघायची आपल्यात सिस्टीम आहे की देव जर पावला नाही तर दुसऱ्यांना पण रोज बोलत नाही डायरेक्ट देवच बघतो सोमवारी
महादेवला पाया पडतोय. महादेवचा सांगायला जर पावला नाही तर मंगळवारी मरुबाई आपली असत्या. मरुबाई सांगायला जर पावली नाही तर बुधवारी श्रीकृष्ण असतोया. गुरुवारी जर कृष्णाने बासरी वाजली नाही तर गुरुवारी गुरुदेव दत्ता सुखीमुखाचा. किंवा जर पावला नाही तर शुक्रवार लगेच अंबाबाई असते कोल्हापूरची. शनिवार लगेच महादेव असतो. रविवार काय सांगूच नका. मसुबाय, बिरुबाय, महाबाय, ज्योतिबाय, नायबाय सगळे देव धमात वळा. माणसाची भक्ती ही दळमळीत आहे. थांब नाही का जगाच्या पाठीला ठाईच भाई सोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. तुमचं जर मन बुद्धी चित्त शरीर एका जागेवर जर स्थिर स्थावर असलं तर तुमची भक्ती शेवटाला जाते. अन्यथा जाईत नाही. कार्यक्रमाचं प्रवेशन झालं. कार्यक्रम रोज चालू ह्या दणक्यात महिन्यामुळे. आता बऱ्यापैकी आता मावशी माझ्या कडलं बसले त्या. मावशी सगळ्या ते फुडे बसायची. मावशी पुढे बसले येऊन आणि त्यात एक आजी म्हटलं तू माझ्या पुढे बसली गाणं ऐकायला. ऐकाय बसली पण तिने रट्टाच झालं बस माझ्या पुढे. झोपली पण झोपून भोराय पण लागले. आता म्हणलं कुठं म्हटलं बाबा झोपून नाही म्हणलं तिकडं. बीपीच्या पण गोळ्या चालू शुगर वगैरेच्या झोपून नाही काय अडचण नाही. झोपली झोपली मध्यांतर आल्या म्हातारीने दोन वेळा झोपत ना असा दोन वेळा किरतच कर. मग म्हणलं काय गिरबीर टाकाय मात्र काय पाहिजे. समजा झालं गाणं पण झालं. शेवटी म्हातारी उठली माझ्या पाया पडायला आली. आली माझ्या तोंडा सापडला मग त्यांना तो आगत आहेस म्हणजे तू काय करतोय. मला म्हणजे तुझ्या गत म्हणजे असा रोज बोंबले का म्हणजे गावाला भेटतोय. काय अडचण नाही. आजी म्हणलं मला एक सांग माझ्या पुढं बसलीस झोपलीस ती झोपलीस घुरलीस ती घुरलीस. आणि तो मंदिर बनवला म्हणला असाच बनवला म्हणून तू काय केलंस म्हणलं. काय म्हणलं गिअर टाकला साहेब म्हणलं फर्स्ट शेकर म्हणली नाही म्हणली बाळा म्हणली गिअर टाकला नाही तर म्हणली बघितलं माझ्या घराला खुलू म्हणली बसलंय का. याचा अर्थ म्हातारीचं लक्ष घराच्या कुलपाव. मग तिला देव इथं बसून दिला सांगावर. मग माणसाचं मन चित्त बुद्धी शरीर सगळं इथं पाहिजे. चप्पल जाणार नाही गॅस बटन शिंबट बंद तुम्ही केलं असं मला माहित आहे. दुधावलं उघडं नाही नक्की माहित आहे. फॉर्म जो उठल्या नाही चांगलं माहित आहे. नवरा तुम्हाला कवणार नाही हे पण मला माहित आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात वाट बळबळ करू नका. गोंधळ देवाचं गाणं कवा 3-4 वर्षात आता आलं या कोरोनाच्या नंतर. त्या तुम्ही आम्ही पुण्यवान आहे आपण जगलूया त्या धनक्यात नाही. या देवा आभार मानायची आपला प्लस पॉईंट आहे. आपण जगलू या त्यामुळं भगवंताला कायम शरण गेल्याशिवाय मरण माणसाला येत रुपयाची पत्र लावली का कला. तीन त्रिशूळ बाबा
मानला, शिंगी शिंगात मात्र भगवंताच्या गळ्याला, वारगड्डी क्वारमेशी भगवंतान मानला, गाजेचतेल भाताला तेवळला, देवाना आल गाजवला, देव गळपा गळप झाला, सोनारी मठातून निघून आला होता त्या बारामती पटणाला, करा नदीच्या असणाऱ्या काठाला तेवळला, जोताना तर करगोंड पाटलाच्या घरवाड्याला आला त्या तर जागेला, अल्लक देवान गाजला, देवान गद गाजी निर्माण केला, आणि लागला उठता माझ्या आता कणगौडाला, देव सोनारी सिद्ध काय बोलायला, देव सोनारी सिद्धान मला विचार करू नये का, भक्ताच्या बाळाला करिगोंडा पाटायला लागलाय बाबा रे काय बोलायला, बाबा त्या तर आता जागेला तुला काय कोड पडलं, सांगा मला लवकर या जागेला, मी तुझ्या सात डुईचा गुरु म्हणत्यात, काळ भैरवनाथ गांजा खसू देव मला त्या तर आता जागेला, शरण आला भगवंता मात्र आता त्या जागेला, राहिलो मात्र मातेवा भागाच्या इरू पटणाला, घरणीच्या काटाला, बारामती तीराला, मात्र बाबा मूल मात्र आहे माझ्या दोन पोटाला, लग्नाचं कोड पडलं, कोण माझ्या मुलाला मुलगी देणार त्या वेळेला, कोणी पोरांच्या बर का, नपतुका बरायाची सोमरायाच्या बरे का, हा देवा लग्नाची चिंता मला पडल्या मोठी देवा, आत जागेला बरे, पहिल्या काळी सुद्धा लोकांना लग्नाची चिंता पडली होती ना, आता सुद्धा लोकांनी, आता तर लईच पडल्या मुलाच्या बापासनी बघा, पोलीस नाही त्यांचं अक्षय मेजॉरिटी जॅम आहे का बाबा, अपेक्षा मोठी बाबा का, अहो जी मावशी मात्र भांगला जाते ती म्हणते मला गव्हर्नमेंट जावायला पाहिजे, गव्हर्नमेंट जी ते टी पर्यंत किती स्पेलिंग आहे पण माहित नाही मावशीला, पण तिला गव्हर्नमेंट पाहिजे, आप्पा मा बायोडाट्यामध्ये त्या पोरात दोन एकर रान पाहिजे, पण मावशी म्हणते माझी पुरी राणा जायची नाही बरं का, मग तुझं राण कशाला पाहिजे, मी सोमवारवा लिवायला, माझी पुरी राणा जायची नाही, तिला एकटाच पाहिजे, भाऊ नसावा, बहीण नसावी, बरं आम्हाला काय अम्मा पडला नसावी, त्याला असं आई नको, बा नको, भाऊ नको, माला नको, पुढचा नको, मग कसं काय चालायचं बरं, माणसाची आप्पा मा वृत्ती संकुचित झाल्या, पहिल्या काळी वाटायचं भावाचं चांगलं होवं, नंतर माझं चांगलं हो आव, आमच्यात असंच का झालं, कार्यक्रमाच्या लोकांना छाती दुखायचं म्हणताना दवाखान्यात गेलो, दवाखान्यात गेल्यानंतर माझा नंबर चालता जायला, मी जाणार एवढ्यात त्यासारखी आरती केली होतं ती लोळायच लागलं, पोटात तोडलंय म्हणून, मी म्हणलं डॉक्टर यायला एवढा आत घे, म्हणलं जीव जाईल, म्हणजे माझं काही अडचण मी त्याला मागं तडतो, त्याला पुढे घेतला म्हणजे पोटात का दुखायला, मी पण राहत आहे काय गेलो, म्हणला डॉक्टर तोडलं म्हणला, आता मी रोज म्हणला मी पोटात दय दुखाले म्हणला, तो म्हणला काय आरबाट सरबाट खाल्लायस, अजिबात नाही, कोणाशिवाय खाल्लायस, अजिबात नाही, बायकोचा मार, अजिबात नाही म्हणला बायको, म्हणजे नेमकं तुझ्या म्हणला पोटात मला का दुखाले, म्हणला ती काय माहित नाही, मला विचारावली म्हणला, बरं मला सांग म्हणला तुझ्या पोटात मला का बस दुखावलंय, तर म्हणला काल भावानं मला गाडी घेतल्यापासून दुखावले, भावानं घराचा स्लॅब टाकला पोटात दुखलं, भावानं घरावरची कवर काढून पत्रा घातला पोटात दुखलं, भावानं सायकल सोडून गाडी घेतली पोटात दुखलं, भावानं 20 मिनिटं रांग घेतलं पोटात दुखलं, त्याला जगाच्या पाठीव मुळीच नाही, देवाभाष तर नाहीच नाही, आणि माणसाभाष पण आप्पा मा नाहीच नाही, कारण मत्सर भावना जी अशी आहे की लोकांचा ती विश्वास लोकांचा असणारी बा भावना रोखती, म्हणताना माणसाच्या मनामध्ये मत्सर भावना येऊ नाही, म्हणून बाबा काय म्हणतोय माहिती का, या जगाच्या मात्र पाठला भगवंतावरती श्रद्धा विश्वास पाहिजे कसा त्या जागेला असा पाहिजे, देवाचं रूप किती दिसत माझी पाता इथं सत्या
वर्षी या नियमाप्रमाणे कोड पडला जीवाला कडू घोगुरु गोडवंगाला देवाला देव निघून आला होता सवळ गावाला शिलगोंडा हनुमाने पाटलाच्या आता वाड्याला त्या जाग्याला शिलगोंडा पाटलाला लागले बरे कमाव खोऱ्या देव बोलायला अरे शिलगोंडा एक चांगलं घर आलं माझ्या बघण्याला तेवढा देवा तुझ्या शब्दाला माझा विश्वास या जगाच्या पाटीला तुझी थोरली वाचणारी मुलगी अमृताबाई देऊ या का त्या तू कापरायाला ते वेळेला कापरायाच नाव घेतच अत्यानंद झाला जीवाला शिलगोंडा पाटलाला सावळी बरे का त्या वेळे का गावाला पंचवीस खेड्याचा मालक हिरवगार आले कुराण दिसायला निर्गुण निरंकार आले करानरा नदीचं पाणी व्हायला असला बंडगौडा पाटील स्वामराया असला बंडगौडा पाटील तुकापराया त्याच्याच घरात तुझी मुलगी देऊया त्या थोरल्या असणाऱ्या तुकाप्रायाला तुझी अमृताबाई बाबा त्या तर जाग्यालायाच नाव घेत अत्यानंद झाला जीवाला शिलगोंड पाटलाला मनाचा देव त्यानं विचार करा देवाला कवल लावला जातो देवा तुझं कस कसं सांग शेवटा मधून जर लावून देणार जोडी म्हणलास तर उजवा सोड आणि मध्ये जर म्हणास तर डावा सोड अजून तर देवाचा एवढा विश्वास माणसात आमच्या भागामध्ये आता लोक अपमान झालेत मॉडेल लोक आहेत मॉडेल त्यामुळे त्या लोकांना सध्या विश्वास पटणार आहे त्या जगाच्या पाठीला दैवी शक्ती नावाची मात्र एक शक्ती आहे पण त्या माणसाचा त्याचा विश्वास मात्र आपण पाहिजे बाबा त्या जाग्याला म्हणून काय म्हणतोय अनरामाटवा थोड़ पुण्य साठवा
गावची कणकाबाई त्यावेळा एक सवाळ गावच्या अमृताबाई त्या जागेला दोघांची लग्न ठरलं बाबा तेवढा शिवमुहूर्तावरती लग्न झालं दोघांचं तेवढा निघून आल्या बाबा नांदायला असणाऱ्या त्या बारामती पटणाला पंचवीस गावच्या खेड्याच्या मालकाच्या वाड्याला होता नाही तर समोर आयो पाटील आणि अण्णा तुका पर्याय पाटील बरे का आपापल्या पत्नी बरोबर संसार लागल्यात करायला पर पंजा लागल्या हात करायला दिवस लागल्या तप्पा मालोटायला असणाऱ्या गुरु सोनार सिद्धाच्या दिलेल्या गाई राखता राखता दिवस कस लागल्या तसरायला माहीत नव्हता नातम्माला त्या जाग्याला पण बाबा दिवस लोटताना गावामध्ये लागल्या चर्चा होयाला लग्न झालं बाबा या दोघांचं पण अजून सुद्धा पुत्र नाही या दोघांच्या पोटाला ते वेळेला गावामध्ये सासूकडच्या सुना मायाकडच्या लेकी एकमेकीत लागल्यात बाबा रे कुजबुज करायला ओम गुरु वीराना दिवस
तोंड बघण्यापेक्षा एखाद्या घोबडाचं तोंड बघितल्याला बरं. असं कोण म्हणते आपण गावातल्या एकमेकीला म्हणतात वांजुटीचं तोंड बघण्यापेक्षा दिवस कसा जाते कोण डोंगर का. आग बाय वांजुटीच्या हातानं गोसावी सुद्धा भिक्षा घेत नाही त्या जाग्याला. आणि बाय जातला पम कसं असत या हा एवढं असलं की लगेच लांब लक्ष सपू बायला जर पहिल्या सुरीत जर दानवा दिसला तर पारू बायला म्हणते अगं पारू ऐकलेस साप आला माझ्या पारू म्हणते सपूला अगं त्या सपूबाई सुरीत साप आला या फडा काढतोय ती म्हणते शांताला होय अगं फडाच काढतो त्यास पण आहे ती मोठी मसुबाचा साप आहे वाढतोय तुला दिसलास तू दानवा इत बर त्या बायकाने तोडात ना दानव्याचा म्हणताना तिथं काय राहत नाही पोटात पाठीवर आणणार होत पण दोन गोष्टी काय तोडत राहिली बायका लागल्या तर नाव ठेवायला या वांजुटीच तोंड कोणी बघावं उठलं की आमच्या कशी आडवी असल पाटलाची बायको तिच्या घरात आम्हाला काय जगवायची ती गावाच भाषण आमच्या जीवाला बरं वाईट केल्याला बरं काय म्हणून या लोकांच लाचारीच बोलणं ऐकून घ्यायचं आणि काय म्हणून या जगा जगायचं चिंतेपेक्षा चिंता माणसाला सारखी सारखी आयुष्यात जाळते. म्हणून बाबा विचार मनाचा करायला नूर कोम्यावला चेहरा पडला भुलाला तर टोकरायला भगवंता सकाळी ने बाबा बाळ दे दुपारी ने दुपारी दे संध्याकाळी ने संध्याकाळी दे सकाळी ने पण वांजुटीपणाचा कलंक तेवढा फेड मात्यापासून या जाग्याला. अनेक देवी देवतांना बरे कास लागल्या तर बाबा रे करायला लग्न होऊन झाल्या तर बदबारा वर्षी आधी आला परंतु पाट पाणी बरे का नाही पिकायला देवा गाव सगळ्या नाव ठेवायला विचार लागले बर का करायला गुरु सोनाची प्रार्थना लागल्यात करायला माझ्या गांजा खोर भगवंतान कान पाट्या देवान गुरु सोनार सिद्धाने काय गा करणी न वाल केली त्या तर म्हणून कोड पडला तर चिंता लागली होती ध्या पिंडा मुळात चिंता ही माणसाची व्यर्थ कारण जे काय आपल्या भाग्यात लिहिलंय ते कधीच चुकायचं जुनी म्हण काय आहे देवानं दिल्याल सपायचं नाही सरत नाही आणि माणसान दिल्याल पुरत नाही पुरत नाही म्हणून माग माणसावर आमोस पण पुरत नाही माणसावर शापामध्ये दिलेलं चिंता ही माणसाला मात्र कायम जळते आणि व्यर्थ आहे आणि
विम्यात तर त्या सगळं असतं यार. आपलं लोक सांगतो वा बरं तुम्ही गाडी घेत आहे साहेब, तुमच्या हेल्मेट नसते यार, तुमचं काय तर झालं तर मग विमा उतरा. आपण कसं मारणार ही पटून त्यांना दचका असतो डांबरे बरोबर नाही तसंच काम चालू आहे ती मेला समजा तुझ्या माझं तुम्हाला कोण आहे कसं म्हणतात त्या माणसंही चिंता आपल्यावर घालून आपलं मात्र ती साध्य माणसं करते. मात्र या जगाच्या पाठीला अपमा चिंता अशी जगाची एकमेव गोष्ट चिंता माणसाची एकदाच राख करते. पण चिंता माणसाला जाळून जाळून त्याची आयुष्यभर राख करते. त्यावेळेला चिंता लागली वाटायला त्या असणाऱ्या अमृताबाईला असणाऱ्या त्या कनकाबाईला लागल्या आता आता गौड बंगाला झुगी देवाच आठवण करायला गावा भैरल्या बाजूला. त्यावेळेला देवाची गदगादी सोडला त्यात वेळा आला निघून बाबा. त्यावेळा परीक्षा पाहिजे घ्यायला घोसाळ्याच्या रूपात लागला होता भगवान असणारा गुरु सोनारशीत भैरी भिक्षा मागाय त्या दोन जावा जावांना त्या जाग्याला. भगवंत सोनारी पटणाला पाटलाच्या घर वाड्याला आणि अल्लक लागलाय बाबा शिवस्थान गदी तस शिराडोन शिवमणी फुलजंती चिन्नदमणी हुनुर्गुरुमणी हाल मतद म्यालगिरी क्वानूर मठाला आपल्या हाल मतामध्ये मेलगिरी आंध्रे उच्चस्थान बरोबर शिराडोन उच्चस्थान शिराडोन शिवमणी फुलजंती चिन्नदमणी चिन्ह म्हणजे चिन्ह दाखवलेली जागा विठोबाला फुलजंती चिन्नदमणी
हुनूर गुरु म्हणी आणि हाल मताची मेलगिरी आंध्रे उच्च स्थान कोहनूर मठाला म्हणलं जात. म्हणून काय आपण म्हणतोय राया हुनूर तिला विचार होतो तुला मुलबाळ
काय सांगायचं बाळासाहेब महाराज, 12 वर्ष झाली लग्नाला अप्पा, कायच बोलणा कोण पडला जीवाला, कुठल्या कुठल्या देवाला बर का वास बोलून ते बोललंय बर का, एका देवाला सोन्याचा कळस घाली ना, एका देवाला म्हणत्या तुला सोन्याच्या पायऱ्या व्हाईन, कुणाला म्हणत्या तुला पाळणा घालीन, कुणाला म्हणत्या तुला घोडा घालीन, कुणाला म्हणत्या तुला जेवायला पाच पुजेर आमच्या तुळशीसारखे वाढेल, माळापासून पाच पुजेर प्रकार तू वाढायला बर का, पण मूल बाळ पोटाला कशाला असली माझा पाठी मारावून पोटावा मारून ये काय बायकांच्या सोच काय चौघ्या असत्या दाबून देवाची रेटाच कोण ऐकते बाई जात मात्र भाबड्या, बाईचं म्हणजे भाबडा असतं कारण सगळ्यात जास्त उपाशी बाईच असते, नवरतान घ्या, गंगा गौर घ्या, भावाचा उपास घ्या, नागाचा उपास घ्या, आणि काय काय गुरुवार घ्या, मायबाई दूध घ्या, काय पण घ्या, वट सावित्री घ्या, कुठलं पण घ्या, रविवार मंगळवार शुक्रवार आहे आणि तिचे संकटाने एकादशी आहे शक्य नाही आपण सर सरीशिवा पकडून अडते रोज सर वाट का रोज भाकरी भाजी का काय झालं उपासाला निमतो काय तर नवीन चारा मिळते पण या नवसांच्या मुळे काय झाले माहिती आहे का, सध्या आपल्या समाजामध्ये एक प्रकट मत मारतो थोडं वाईट वाटेल पण सत्य आहे, वाईट वाटलं तरी सुद्धा सत्य आहे, कारण जरी टाचत घुसला असला काटा काढायचं म्हणलं तर थोडं दुखणार आहे पण काटा काढल्या माणसाला गार वाटत, तसं भले ती वाईट आहे समाजात ती टोचणार आहे पण 100% तुमच्या कामाचं आहे, कारण दिशा औषध आहे कडू लागणार आहे पण गुणकारी तुमच्या फायद्याचं आहे, आपण सगळ्यात जास्त अंधश्रद्धा आपल्या समाजात आहे, माझ्या देवाला 5 बकरे द्यावं सर, 5 बकरे एक माघारी पैसा जर आपल्या मुलांच्या जर शिक्षणात घातला तर आपले मुलं कुठं एमपीएससी यूपीएससी करतील, चांगले अधिकारी होतील, आपल्या समाजाची शान गौरव वाढेल, पण नाही 7 लागत्या आता हा कमी नाही कसं जगायचं रे भाडी बाबा, जे हाय तर हाय म्हणलं पाहिजे बाबा, या देवाचे नाव काय झालं माहितीये का, या या देवाच्या नावावर कशी करते चुमंतरा देवाच्या अंगात जर आलं देव काय काय पण मागतो, या कोंबडे मागते, अंड मागते, 3 दाण्याची बर का काय ती कोंबडी पाहिजे अप्पा, पण ती काय देवाला चालते भूताला जाते, भूताला आमच्या तुझ्यासारख्या आम्ही तुझ्या मारच्या पन्नास मात्र बाबा, त्या देवाच्या नावावरती लोकांनी देवाचं मात्र बाजारीकरण केले बाबा, त्या वेळा खरंय देव हाय का नाही, सत्य श्रद्धा आणि अंधश्रद्धा म्हणजे माणसाला अंतर कळालं तरच माणसाची शाश्वत उन्नती होऊ शकते, म्हणून या या देवाच्या नावावर मागती बकरा आणि कोंबड देवांगात आल्यावर Thank you.
तुझं पोट पाणी पिकलंय का म्हणल्यावर वाईट वाटलं जीवाला. ताई अमृताबाईला मागस राहिला, भुई लागली टोकरायला. काय बोलू आलेल्या माझ्या दारात गोसाव्याला, मनातलीच पाहिजे उभं सांगायला. भगवंता गोसावी मात्र असणाऱ्या महाराजाला, महाराज 12 वर्ष एक देव नाही सोडला जगाच्या पाठीला. सोन्याचा कळस, 5 पायऱ्या, 5 पुजारी, घोडा, चांदी, सोनं, अन्नदान, दासो, नाना तरच देवाला बोललो. पण कुठल्याही एका दगडाच्या देवाला माझी कनवता कुळती आली नाही. संबंध गाव लागलंय मला वांजोटी वांजोटी म्हणून बोलायला. जगाच्या पाठीला सगळ्यात काळ काय माहित आहे का? कलंक. काजळण हो कलंक काय, याला कपाळावर जर मारला चोरट म्हणून मरोज तवर चोरटच म्हणायचं त्याला. एकदा कपाळावर मला ओविकार, मरोज तवर ती ओविकारच असणार. एकदा कपाळावर शिक्का मारला लय खात्याला, तर लय खात्यालाच म्हणतो मला. एकदा कपाळावर कलंक आला की तो कलंक इतका काळा झरीला आहे की कधी सुद्धा पाण्यानं दुधान सुद्धा पुसत नाही. दुधान पुसते ते खडून करावी तर कोडा पडला आता जीवाला. निघून आली होती भोरल्या बाजूला, पदरतीनं पसरायला लागली होती मात्रत्वाच दान मागायला. अलक असणाऱ्या देवाना अलक गाजवला, रूप सोडला, श्री हात ठेवला आणि लागला होता या सती अमृताबाईला. गुरु गौर बंगाल जुगी काय आता बोलायला. आता कथा अमृताबाईला गुरु सोनार सिद्धान बर का, हा गोसाव्याच्या रूपात लागलाय बाबर बोलायला. गोसाव्याच्या रूपात, गोसाव्याच्या रूपात पंचवीस खेड्याची देशमुख की
झोपव स्वामरायाच्या टाक भार शिराला, ताई कणकाबाईच्या शिराला, सती पती मिळून दोघ बाबा निघून जावा त्या बिलवाड गेला त्या जाग्याला। पाहिजे धरायला देवाचा धावा पाहिजे करायला लागली होती मात्र आता सत्यपतीला। हा बाबा गौर बंगाल भगवान बोलाय त्या तर झाग्याला देवा सहकारी आपण महाराजांच्या माध्यमातून जे समाज प्रबोधन केलं आम्हाला खरं गरज आहे। आता जे घडीला सामाजिक प्रबोधनाचा प्रभाव जास्त असावा, कथेपेक्षा सामाजिक प्रबोधन महत्त्वाचं आहे कारण लोकांना त्याची आता अत्यावश्यकता आहे। अशा पद्धतीचं या ठिकाणी सामाजिक प्रबोधन जास्त दोन्ही शहरांच्याकडून अपेक्षा आहे। तर आपामा आपल्याला टाइम संपले पण सामाजिक प्रबोधन सांगितल्या सरांनी आपल्याला काय तर प्रबोधन करायला चांगले संस्कार अप्पामा। सध्याच्या कलियुगामध्ये मात्र लोक मुला मुलीचा वाजिया मानतात, भेद करतात। मुलगा झाला की सासू खुश आणि मुलगी झाली की सासू तोंड काळे मीठ, काय करायचं सांगा अप्पामा। मुला मुलीमध्ये भेदभाव न करता दोघे मात्र एकाच असणाऱ्या झाडाची भगवंताने दिलेली दोन गोड अशी फुलं आहेत असं मानून जर आपण जर जीवन जगलो तर या जीवनाला किती मोठा चांगला बहर येईल। म्हणताना आता सध्या मुलीची संख्या कमी पडाली आणि मुलांची संख्या जास्त झाली, त्यामुळं टाळूला त्याला हिंडरपूर वाटले दादा तिकडण्यात बसायचं मोबाईल एक दोन 2 GB होय। आणि सध्याच्या कलियुगामध्ये एखाद्या गोष्टीचा वापर असावा पण लिमिटेड, म्हणजे भातात भाताएवढं मीठ नसतं या भातात मीठ एवढं जास्त चवीपुरतं, तसा आयुष्यात मोबाईलचा वापर असावा पण चवीपुरता हे तुम्ही आणू घेऊन सरता नाहीतर उगच जास्त म्हणताना बाबा काय म्हणतो या माझं ऐकून थोडं घेर भावा खाऊ नकोस कोल्हापुरी त्यामध्ये भारताचा पहिला नंबर असता महाराष्ट्राचा, कसा
जडायचं काय म्हणतात आमच्या डाय बघा उठलं की नवला बागडी जर कामाचा आला तर साडेला घरात बाहेर पडतोय आणि पानपट्टी उजाळून घासायचं मावा मावा घासून घासून माझ्या मध्ये कमीत कमी एक मेगावॅट वीज निर्मित करतोय अशी माग माग सारून वाईट चांगलं आहे त्याला काय होतंय गटा 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 भरडा खाल्ल्यावर त्याला काही अडचण नाही जाऊ अपमा मस्त भरडा खाती दूध भरडा खाल्ल्यावरती दूध जरा एक्स्ट्रा जास्त देते खाऊ नकोस कारण तोंडाचा कॅन्सर होतो घशाचा कॅन्सर होतो भूक मंदावती भूक लागत नाही माणसाला आणि अन्न चव लागत नाही अन्न बी चव लागत असं मग किती म्हणून माझं ऐकून खाऊ नकोस कोल्हापुरी नेमकं जन्म होऊन पुढे तिने अवतार काय नेमकं महाप्रसाद काय काय केलं जम्मू चक्रायण ते पुढच्या बारीमध्ये आपण सांगायचं अन राम राम सर्व्याला घेतो आम्हाला Thank you.
फार मतावरती फार मोठा उपकार केले ते बर का दिल्ली पटना दिल्ली पटनातून 52 गिरजावर म्हाळा पाशदान करून आपल्या हाल मताला अर्पण केलं. हाल मतावर आनंद तुमकर केली पूजा.